तसं तुम्ही मार्केटमध्ये आला तर मला अशी अपेक्षा होती की इथं तुम्हाला जरा थोडंसं चुकीचं वाटतं असं काय वाटतं? मला तर त्या हिशोबाने काय वाटलं नाही, पण तेवढं की मार्केट ट्रान्सफर आहे तेवढं मला वाटलं. ठीक आहे, म्हणजे मला काय सुचवं असं वाटत नाही कारण मला माहितच नाही. ठीक आहे, आता तुम्ही किती दिवसापासून येतो, नाव सांगा तुम्ही. समाधान दादासाहेब करत. आता तुमचं नाव समाधान आहे, तुमचं समाधान होतंय का? किती वर्षापासून येतात? एक वर्ष. गाव सांगा तुमचं. बारडगाव दगडी. कर्ज? तर आता ह्या मला ह्याच्यात सांगा की ह्याच्या अगोदर समाधान तुम्ही कुठं गेला होता का आणि डायरेक्ट इथं झाला होता का? जर इथं आला असेल तर तुम्हाला काय अनुभव आले एक वर्षामध्ये आणि काय त्याच्याप्रती तुमच्या भावना काय? मी युट्यूब चॅनलला डेली तुमची लिंक आली की पाहतो आणि मी पहिल्यांदा तुम्हाला कॉल केला. तुम्ही रिसिव्ह केला, तुम्ही म्हटले नंबर मी तुम्हाला फोटो पाठवू का म्हटलं. तुम्ही म्हटले फोटोवरती काय कळत नाही मला, तर प्रत्यक्ष तुम्ही मोकळे या, तुम्ही मार्केट बघा. म्हटलं नाही मार्केट नको बघायला. मग मी 20 कॅरेट घेऊन आलो पहिल्या वेळेस, तर माझं 72 रुपयांनी सरासरी पडली आणि घरी माझा 65 रुपयांनी मागितलेला. पण त्यावेळेस तुम्ही विरळून आणला हो, आणि नंतर मागची फळं जशी पुढे पुढे जातात ते वजनही वाढलं आणि पुढे जाऊन रेटही वाढला. म्हणजे पहिली गोष्ट प्रत्येकाची भावना असते की माझे फोटो पहा. आता त्या फोटो मध्ये मोबाईल मध्ये काळा माणूस गोरा होता, तर त्यावेळेस मलाही समजत नाही आणि तू मलाही काय मला सांगायचं त्याच्यात चुकीचा आहे का शब्द केला, तर त्यांनी फक्त माल यावा म्हणून माल बोलावला आणि तेव्हा मी फसलो ही भावना होऊन. त्यामुळे मी कधीही फोटोवरती माझा सांगत नाही. आमची व्हिडिओ पहा, त्यात तुम्हाला तुमच्या मनासारखा काय तो चेक करा. हेच मी सांगतो, कधीही मी फोटोवरती कुणाला रेट सांगण्याचा आजपर्यंत 15 वर्ष प्रयत्न केलेला नाही आणि इथं आल्याच्या नंतर माणूस समाधानी होईल या दृष्टिकोनात आपण नेहमी प्रयत्न करतो. तर आता ह्या सर्व घडामोडीमध्ये आज तुमचा ज्या मार्केटिंग मधला जो अनुभव आहे आणि तुमच्यासारखे तरुण जे शेताने सांगले येऊन जे शिक्षण मजूर आले ते पण चाचपडत होते, तसं तुम्ही पण चाचपडत होता. तर एक वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्हाला जो आलेला अनुभव आणि इतरांसाठी तुम्ही काय सांगाल की ह्या ह्याच्यामध्ये इतरांसाठी काय नाही, फक्त आपल्याला वालिब म्हणजे केडी चौधरी, बाकी विषयच नाही ना. आता काय म्हणजे खरंच नावात समाधान आहे, नावही समाधानी समाधान व्यक्त केलं, पण त्या समाधान होण्याच्या जागी पोहोचला म्हणून समाधान व्यक्त केलं. नाहीतर या माणसाला समाधान लागलं नसतं, कारण त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त करून मार्केटपर्यंत जी पोहोचलेली माणसं त्यांना समाधान हे कामातूनच मिळलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने न्याय मिळतो अशी त्यांची भावना. आणि समाधान मिळण्याचं एकच नाव केडी चौधरी. ठीक आहे, तुमचा अनुभव जरा तुम्ही सांगा मग अशी आपण चर्चा करू. नाव सांगा. मी राजेंद्र धुमा राष्ट्रीय. माझा अनुभव म्हणजे या वर्षी गणपती विसर्जनच्या अगोदर मी 90 कॅरेट सोलापूरला गेले होते, तर त्यामध्ये 90 कॅरेटमध्ये 70,000 रुपये पट्टी लागली, म्हणजे पर कॅरेट साधारण 750 ते 700 असे आसपास न भेटलं. त्यानंतर तो माझा माल उरलेला माल मी जागेवरतील व्यापाऱ्याला दिला 75 रुपयांनी सर सुट असं, आणि तो दिल्यानंतर 3 गाड्या त्याला दिल्या, समजा 6 टन माल दिला त्याला आणि उरलेला माल तो परत काही द्यायला येईल आहे. आणि तो मग नंतर राहिलेला माल कुठं द्यावा कुठं न्यावा म्हणजे समजा थोडा प्रश्न होता. तर सोलापूरचा अनुभव इतका काही चांगला नव्हता. आणि त्यानंतर मग आमच्या चुलत भावाचा मोल माल इथं समजा 15-20 दिवसापूर्वी येऊन गेलेला आहे. त्यांनी पण सांगितलं की नाही पुण्याला जाऊ द्या, पुण्याला किडी चौधरीच्या इथं चांगले समजा रेट मिळतात. आणि अशी थोडीशी अगोदर म्हणजे समजा माहिती भेटली होती की पुण्याला फक्त हा चांगलाच माल चालतो, ती किंवा खरडा असेल किंवा तो समजा बदला वगैरे काय असेल ते असेल, तर त्याचा माल चांगला म्हणजे रेट चांगले मिळत नाही. पण इथं आल्यानंतर समजा थोडंसं असं जाणवलं आहे की चांगल्या माला तर चांगले भाव मिळत आहेतच, पण जर थोडाफार खराब जरी माल असेल तरी त्याला पण चांगले बाजार मिळतात. आणि जो माझा जागेवर 75 रुपयांनी माल दिला होता तो मला इथं साधारण 82-83 रुपयाची सरासरी माल गेले. 75 रुपयांनी जेव्हा मागितलं त्यातलं रिजेक्शन किती झालं होतं? त्यामध्ये रिजेक्शन 120 कॅरेटमध्ये 20 कॅरेट बाहेर गेले होते. बरं, 100 कॅरेट म्हणजे तुम्हाला 60-65 रुपयाचा अव्हरेज पडला. 65 रुपयाचा आज तो इथे काय पडला तुम्हाला? आज इथे मला 80-82 रुपये म्हणजे 20 रुपये किलोला तुमची वाढ झाली. जनरल माझा अनुभव आहे तो 20-25 रुपये किलोला ही वाढ व्हायलाच पाहिजे एवढी तफावत जागेवरती पुणे मार्केटची आहे. कारण पुणे मार्केटमध्ये प्रत्येक राशीचा ग्राहक हा वेगळा आहे, डॅमेज घेणारा वेगळा आहे, गुटी घेणारा वेगळा आहे, खंडा घेणारा वेगळा आहे, पण जागेवर सगळं ते सनसेट घ्यायचं असतं, त्यामुळे थोडासा आपल्याला रेटमध्ये तफावत मिळते. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत तुमचा अनुभव चांगला आहे. तुम्ही आता बरंच पाठीमागं चर्चा चालली होती तुमची दोघांची, काय तुमचं नाव सांगा.
स्वप्नील थेटे थेटे तर आता तुम्ही कधी आलेला इथं त्यांचं गाडी माठ 10 दिवसापासून चालू आहे त्याच्या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी आम्ही आलो बर मग आज माल आणलेला फक्त त्यांच्या बरोबर आलाय हो माल आपल्याकडे नाही बर मी नवीन लागवड केलेली आहे हा माल कसा पिकवायचा याच्यासाठी अगोदर मार्केट पाहण्यासाठी आलो बर 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 आणि आमचे सगळ्यात महत्वाचं सहकारी म्हणजे विश्वंभर जाधव हो त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी बाग लावलेली काकांच्या म्हणून ते आमचे बरोबर त्यांचं आणि आमचं रिलेशन 2008-2009 सालापासूनच आहे तर ह्या सर्व ह्याच्यामध्ये आता तुम्ही इथं आलेले आहे तुमची बाग नंतर चालू होणार आहे आज तर माल नाही पण माल चालू व्हायच्या पूर्वी तुम्ही मार्केटिंगचा अनुभव घेत आहे ही एक खूप समाधानाची बाब आहे तर तुम्हाला ह्या मार्केटमध्ये आल्यावर काय अचूक पाहायला मिळेल की जेणेकरून तुम्हाला हे मार्केट चांगलं वाटण्यासारखं वाटावं इथं सगळ्यात महत्वाचं हे पाहायला भेटलं की इथं बाहेरचे व्यापारी जास्त आहेत आणि बाहेरचे व्यापारी जास्त असल्यामुळं इथं कॉम्पिटिशन लागतंय मालाच त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव भेटतो आणि बाहेर जर पाहिलं तर तिथं कॉम्पिटिशन नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं बर म्हणजे हे तुम्हाला पाहायला भेटलं आणि हे मेन महत्वाचं आहे की तुम्हाला मी राहण्याची सुविधा दिली संडास बाथरूम दिला स्वच्छता करून दिली मूलभूत गरज आहे पण मेन हे आहे की इथं स्पर्धात्मक व्यापारी केवढे चढावड करून घेतात इतर मार्केटला आणि ह्या मार्केटमध्ये ती तुम्हाला तफावत जाणवले त्यामुळे आज तुम्ही इथं समाधानी आहात तर बाहेरच्या मार्केटमध्ये तुम्ही कुठले कुठले अनुभव घेतले तर एखादा काय पॉईंट चांगला भेटला तुम्हाला पाहायला मी मुंबईच्या पण मार्केटला म्हणजे गेलो होतो एकदा पण तिथं काय म्हणजे असं हे नाही तिथं व्यापार असा उघडा चालत नाही तिथं कसा मार्ग येतो हे शेतकऱ्यांना कळत नाही बरोबर आहे ठीक आहे अजून शेतकऱ्यांचं तिथं नुकसान होतं म्हणजे माल काय रेटने गेलाय ही फक्त पट्टी हातात आलेली बऱ्यापैकी आता ह्यांनी थोडक्यात आता अनुभव सांगितला की ह्या मार्केटमध्ये त्यांना जी पारदर्शकता मिळाली दुसरीकडे मिळाली नाही आणि हीच जनजागृती कोणताही अडत्या हा मी सुद्धा काय शेतामध्ये किती राबतोय आणि मला किती रिझल्ट मिळतोय जर शेतकरी होऊन पाहिलं तरच मला कळणार आहे पण ज्या वेळेस शेतकरी खऱ्या अर्थानं काबाड कष्ट करतोय आणि त्याला मार्केटमध्ये आले तर अशा अपेक्षा आपण त्याच्या खऱ्या अर्थानं त्या उंचीपर्यंत पोहोचवतोय का हे जर नाही झालं तर शेतकरी नाराज होतो आणि शेतकऱ्याला जर न्याय द्यायचा असेल तर कसा दिला पाहिजे हेच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय त्यातनं माझी त्रुटी काढा हे मी जाहीरपणे सांगतो माझी त्रुटी काढल्यानंतर मला त्यातनं शिकाय मिळेल हे मी नेहमी सांगतो आणि त्यातनं त्रुटी निघत नाही त्रुटी निघाली त्या दिवशी एक जरा तुम्ही उलट सत्कार घ्या म्हणजे त्रुटी नव्हती त्यांनी सूचना केली होती किंवा गायडन्स करण्याला तुम्ही ते पुस्तक द्या वगैरे असं सांगितलं पण त्रुटी हा विषय माझ्या पुढे येत नाही तेवढा आपण टिकतो आणि खऱ्या अर्थानं आज ज्या शेतकऱ्याला समाधान या ठिकाणी मिळत असताना तुम्ही अभिमानानं या ठिकाणी सांगता की पुण्याला केडी चौधरींची न्याय मिळाला आणि केडी चौधरींच्या इथंच माल का घेऊन यावा हे लोक जेव्हा सांगतात तेव्हा इतर मार्केटची तुलना आणि पुण्याची तुलना आणि पुण्यात आल्याच्या नंतरची तुलना जशी यांनी आज सांगितली की शेजारी पण जाऊन त्यांनी पाहिलं आणि आपलं पण मार्केट पाहिलं पण ज्यावेळेस नवीन माणूस असतो तो उत्साहानं जातो एकदा का त्याच्या रुटीन प्रमाणे आमच्याकडे आला तो जायची इच्छा पण व्यक्त करत नाही ह्या एक महत्वाचा पॉईंट असतो पण एकदा पाहिलंच पाहिजे दुसऱ्यांदा आपल्यात काय फरक आहे आणि जर नुसतंच केडी चौधरी चांगला आंधळ विश्वास आपलं ठेवला नाही पाहिजे हे मी सतत सांगत असतो तुम्ही आजूबाजूची मार्केट आता बसा इतरांनाही तपासा मलाही तपासा त्यावेळेस खऱ्या खरं स्पर्धा की होईल असो आज नवीन आणि जुन्या शेतकऱ्यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला मी मनापासून सर्वच शेतकरी बांधवांचा ऋणी आहे आभारी आहे धन्यवाद.